सांगलीत कृष्णा नदीतल्या माशांच्या मृत्यू प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळानं दत्त इंडिया कारखाना तसंच सांगली महापालिकेला नोटीस बजावली. कारखान्यातील प्रदूषित पाणी नदीत सोडल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. मनपा आयुक्तांच्या घरावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी 4 ते 5 पोते भरून मृत मासे फेकलेत. दत्त इंडिया कंपनी आणि महापालिकेला नोटीस बजावली आहे. प्रदूषणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आता प्रचंड आक्रमक झालेली आहे. लाखो मासे नदीत मृत आढळलेले आहेत. हेच मृत मासे पोत्यात भरून पालिका आयुक्तांच्या घरावर फेकण्यात आलेत. ही दृश्य आपल्यापर्यंत आणलेत आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. कृष्णा नदी पात्रामध्ये लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण बघू शकत असाल दुसऱ्या दिवशीसुद्धा मृत माशांचा खच आपल्याला नदीपात्रामध्ये बघायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे आणि मासे मरण पावण्याच्या घटना. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस या वारंवार घडत आहेत. मात्र यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही असा नागरिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण मंडळानं आता कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. सांगलीतील दत्त इंडिया कारखान्याला याबाबत जबाबदार धरण्यात आलेला आहे. कृष्णा नदी पात्रामध्ये या अगोदरसुद्धा मासे मरण्याची घटना घडल्या होत्या आणि आता तर मोठ्या प्रमाणात मासे या ठिकाणी मरण पावलेले आहेत. नदीपात्राच्या जवळ दुर्गंधी पसरलेली आहे तर दुसरीकडं अनेक लोकांनी हे मासे घेऊन गेलेले आहेत. त्यामुळं लोकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. कॅमेरामन सादिकसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. विकासाचा ध्यास म्हणजे